आरोग्य पाणी व रस्ते याबाबत नगरपालिकेला माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे खडे बोल। धूळरहित गाव एका महिन्यात होऊ शकते। डांबरी रस्त्यावर मुरुम टाकणारी पहिलीच नगरपालिका। स्वच्छ सर्वेक्षणापुरते काम करू नका। नगरपालिका लोकांच्या जीवावर उठली आहे। कोपरगाव जिल्हा किंवा जिल्ह्याचे मुख्यालय होऊ शकते। या सर्व होण्यासारख्या गोष्टी आहे हे मी ठामपणे सांगतो। माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील। कोपरगाव शहरातील रस्ते धूळ व पाण्याच्या मुद्द्यावर कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिकेच्या नियोजन बाह्य कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या त्यांनी आपल्या व जनतेच्या मनातील समस्यांचा बांध निर्भीड कोपरगाव न्यूजशी बोलताना फोडला आहे। यावेळी त्यांनी नुसत्या समस्या मांडल्या नाही तर त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हेही सांगितलं आहे। आरोग्य पाणी व रस्ते याबाबत नगरपालिकेला माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे खडे बोल। सर्वसामान्य कोपरगावकरांना जनतेला तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक आरोग्य, एक वेळेवर पाणी आणि रस्ते। आरोग्य म्हणजे साफसफाईच्या बाबतीत मला आज खरोखर सांगताना असं जाणवतं आहे की आपल्या कोपरगाव शहराचा जर खऱ्या अर्थाने विकास झाला तरच खरोखर जी समृद्धी, जी भरभराट पाहिजे, जो व्यापार चांगला पाहिजे, दोन पैसे आले पाहिजे हे होऊ शकणार आहे। आणि ही खूप सोपी गोष्ट आहे, हे का नगरपालिका करत नाही, नगरपालिकेचंच का सारखं नाव घेतो? कारण ह्या सर्व गोष्टीला नगरपालिकाच जबाबदार आहे। प्रत्येक नागरिक हा कर भरतो, घरपट्टी असू, पाणीपट्टी असू, त्यात आरोग्याचा असू, झाडांचे लावणं असू, कुठल्याही असू, कुठल्याही प्रकारचे कर जनता न चुकता वेळेवर भरत असते। आपल्या कोपरगाव शहरात सांगायचं जर झालं तर जर खरा विकास पाहिजे असेल तर सर्वप्रथम नगरपालिकेत मेन जे रस्ते आपले कोपरगाव शहरातले जे मेन रोड आहेत ते सर्व चांगले झाले पाहिजे। आज ची परिस्थिती अशी आहे की सगळ्या गावात धूळ झालेली आहे आणि संध्याकाळी टँकरनी पाणी मारलं जातं, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। आणि म्हणायला होतं की आम्ही टँकरनी पाणी मारलं धूळ कमी करतो, अहो दिवसभर धूळ तेवढीच असती, सकाळी आंघोळ करून निघाल्यावर तशीच धूळ असती, फक्त संध्याकाळच्या वेळेला ती धूळ दिसती आणि पाणी मारल्यावर ती तात्पुरती बसती, पाणी सुकलं की ती परत धूळ तशीच तशी होती। आत्तापर्यंत इतके टँकर पाणी मारून झाले तर माझा त्याच्यावर नगरपालिकेचा माझा वैयक्तिक त्याच्यावर आरोप असा आहे की ही कोपरगाव शहरातली धूळ एका महिन्याच्या आत सर्व संपू शकते। धूळरहित गाव हे एका महिन्याच्या आत होऊ शकतं। आत्ता जे आपले रस्ते, धारंगाव रोडचं एक उदाहरण घ्या, तिथं नगरपालिकेने मुरुम टाकला, डांबरी रस्त्यावर मुरुम टाकलेलं बघितलेलं मी, कदाचित ही पहिलीच आपली नगरपालिका असावी। त्या मुरुम टाकल्यामुळं धूळ तयार होणार, गाड्या जातात आहे, लोकांना त्रास होतो आहे। एक तर करोनाचा काळ आत्ता थोडा कुठं कमी झाला, आधीच्या करोना काळात नगरपालिकेने वेळेवर पाणी दिलं, आरोग्याच्या व्यवस्थाही चांगल्या ठेवल्या, पण आत्ता ह्या महिन्यापासून आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळतं आहे, एकीकडं एकच दिवस आठवड्यातून तुम्ही पाणी देता। ह्या जानेवारी महिन्यात नदीला पाणी असताना, धरणं भरलेले असताना तुमचं कुठंतरी नियोजन चुकतं आहे नगरपालिकेचं। आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं, रोडवर पाणी मारायलाच नव्हतं पाहिजे, त्यांनी मुरुमही टाकायला नव्हतं पाहिजे। जेवढे टँकर रोडवर पाणी मारलं तेवढे जर ट्रॅक्टर, जर ती धूळ जी रोज आरोग्य कर्मचारी बिचारे झाडतात रोज आणि ती बाजूला लावतात, ती जर उचलून बाहेर कचरा डेपोत किंवा एखाद्या खड्ड्यात कुठं बाहेर नेऊन टाकली असती तर परत धूळ आपल्याकडं होणार नाही। एक महिनाभर जर नगरपालिका असं करत राहिली तर कोपरगाव शहरातले बऱ्यापैकी धुळीचा नायनाट होईल। डांबरी रस्त्यावर मुरुम टाकणारी पहिलीच नगरपालिका। मुरुम टाकल्यामुळं आता होतं असं आहे की गाड्या स्लिप होत आहेत, छोटे मोटरसायकल स्पीड, रस्त्यांना सगळे खड्डे, सर्वच रस्त्यांवरील गतिरोधक नियम बाह्य, स्पीड ब्रेकर वेडेवाकडे केलेले, त्याच्यामुळे कमरेचे त्रास होतात, मनक्याचे त्रास होतात। आणि आता इतकी धूळ झाली, एकीकडे सांगतात मास्क वापरा, दुसरीकडे मग घरी जाऊन कोरोनाच्या ह्याच्यात हात धुवायला, परत आंघोळी करायला,
डोळ्यांना पाणी मारायला, चेहऱ्याला अहो अक्षरशः पाणी सुद्धा आता पुरत नाही. हे काय चाललंय नगरपालिकेचं हे माझ्या काही लक्षात येत नाही. मला नगरपालिकेला विनंती अशी की त्यांनी कुठले मेन रोड केले आतापर्यंत हे त्यांनी सांगावं. सिमेंट काँक्रीटचे रोड फुटलेले, काँक्रीटवर काँक्रीट ही कोणती पद्धत? काँक्रीटचे रोड चालू आहे ते आपणही बघू शकता, जिथं झाले तिथं लगेच ते फुटलेले. आणि काँक्रीटवर काँक्रीट ही कोणती पद्धत आहे? एक तर कोपरगावची जी जमीन आहे ही डीप सॉइल आहे, मातीची जमीन आहे, डीप सॉइल आहे. ह्या डीप सॉइलमध्ये डांबरी रोडच चांगल्या पद्धतीने टिकू शकतात. आणि मुरुम टाकायचं काही कारणच नव्हतं, उलट नगरपालिका जनतेला ह्या रूपाने त्रास देते आहेत. प्रत्येकाला आजार जडलेले आहेत, दवाखान्यात जायला परत भीती वाटते. तर याच्यावर एकच मार्ग आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण साईबाबा कॉर्नरपासून जर सुरुवात केली तर अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे तिथं किती मोठे स्पीड ब्रेकर आहे, त्याच्या एका बाजूला किती मोठे खड्डे आहेत. धारणगाव रोड जर घेतला तर पूर्ण खड्ड्यांनी भरलेला आहे, स्पीड ब्रेकर वेडेवाकडे आहेत. तुम्ही गांधीनगरला आपण जातो एजी शाळेपर्यंत, चौकापासून सुरू केलं गांधीनगरला जायला, हे मेन रोड रस्ते सगळे कोपरगाव शहरातले. तिथं एजी शाळेपर्यंत जर गेलो तर एजी शाळेच्या तिथं ठीक आहे यावर्षी शाळा बंद आहे, पण इतकं पाणी साचतं, इतकं मोठ्या प्रमाणात ड्रेनेज यांनी काढलेलं नाही, तिथं पाणी साचतं, मुलांना त्रास होतो. तर तिथला जर रोड बघितला तुम्ही, गांधीनगरचा जर रोड जाऊन पहा मेन रोड, तर त्याची काय वाईट परिस्थिती आहे. त्याच्यानंतर इंदिरापद घ्या तुम्ही, आत्ता जस्ट येवला रोडला आपण जाताना थोरात सर्व्हिस स्टेशन आहे, त्याच्या जुनं थोरात सर्व्हिस स्टेशन आहे, त्याच्यासमोर इतका मोठा खड्डा पडला आहे की नगरपालिका साधं ते खड्डा बुजवायचंसुद्धा काम करत नाही. म्हणजे एका ठिकाणी वाकडे तिकडे नियम सरकारी नियमाच्या वेगळे मोठमोठे स्पीड ब्रेकर करताय, त्या स्पीड ब्रेकरमुळं छोटे मुलं महिला जे मागं बसतात ते पडतात हे डोळ्यांनी बघितलंय, प्रत्येक नागरिक बघतोय. मग मला नगरपालिकेला विनंती अशी आहे, आत्ताच बैल बाजार रोड जर बघितला की जो मोंढा मार्केट आहे मेन आपला, तिथं आता जिओ कंपनीची काहीतरी खोदाई चालू झालेली. म्हणजे तुम्ही हे काय चालवलेलं आहे, एक तर आधी सगळी खोदाई करून घेतली पाहिजे. मला सांगायचं आहे की कोपरगावतला आपला एकही रोड असा दाखवा तुम्ही. पांडे स्वीट्सच्या तिथं जर बघितलं आपण, पांडे स्वीट्सपासून जे तहसील कार्यालय आपल्या कोपरगाव तालुक्याचं आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिकेची बिल्डिंग आहे, तुम्ही तिच्यासमोर जर खड्डे बघितले तर खरोखर लाज वाटते. पांडे स्वीट्सपासूनचा तो जो मेन रोड आहे, बँक रोड आहे, म्हणजे असा कुठलाही रोड आहे की ज्याला खड्डे नाही आणि यांनी केलेलं नाही. निधी आणून देण्याचं काम आमदारांचे, त्या निधीचे योग्य नियोजन करून चांगले काम करून घेणे हे नगरपालिकेचे काम. तर नगरपालिकेला विनंती आहे की मान्य आमदार आशुतोषदादा, मी खूप प्रयत्न केले या कोरोनाच्या काळात मंत्र्यांना भेटून की नगरपालिकेला रस्ता निधी मिळावा. नगरपालिका त्यांचं काम हे निधी आणून द्यायचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीचं काम करणं हे नगरपालिकेचं काम आहे. नुसते टेंडर काढतात असं कळतं, काम चालू होत नाही. 3 महिन्यांनी डांबराचे प्लॉट बंद होणार, मग नगरपालिका रस्त्यांची कामे करणार कधी? मला नगरपालिकेला असं सांगायचं आहे की डांबरी रस्त्यांचे कामं करायला नोव्हेंबर नंतर प्लांट चालू होतात. हॉटमिक्सचे जे प्लांट आहे ते नोव्हेंबरमध्ये डांबराचे प्लांट चालू होतात. आता जानेवारी आला आणि अजून 3-3.5 महिन्यांनी ते प्लांट बंद होतात, तुम्ही केव्हा रस्त्याचे काम करणार आहे? तर माझी नगरपालिकेला विनंती की तातडीने तुम्ही या शहराच्या रस्त्यांचे कामं करा, ग्रामीण आतले कामं राहू द्या आणि रस्त्याचे कामं डांबरी रोड उच्च प्रतीचे करा. आणि त्याच्या ज्या साईड पट्ट्या आहेत ते टेंडर काढताना त्याच्यात तुम्ही पिव्हिंग ब्लॉक बसवा साईडला, म्हणजे जी धूळ तयार होऊन रोज झाडली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांची तर खरोखर कामं आली बिचाऱ्यांची, त्या माता भगिनींची, बायांची, माणसांची, ते झाडतात, सर्वात जास्त धूळ ते घेतात अंगावर आणि ती बाजूला टाकली जाते आणि ती परत आत येते. हे रोजचं काम चाललेलं आहे. रस्त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसविणे गरजेचे. स्वच्छ सर्वेक्षणापुरते काम करू नका. आता नवीन सर्वेक्षण चालू झालं आपलं आरोग्य याचं, स्वच्छता अभियानाचं, तुम्ही त्याच्यापुरतीच का काम करता? तुम्ही असं काम करा की चांगले डांबरी रोड करा, साईडला पेव्हिंग ब्लॉक बसवा, साईड पट्ट्या ज्या आहेत ते, म्हणजे धूळ होणार नाही, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची एनर्जी जाणार नाही, जनतेलाही त्रास होणार नाही. फक्त सर्वेक्षणापुरते काम करायचं आणि बक्षीस आलं सांगायचं. अहो असं काम करा की नेहमीसाठी आपल्याला पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांवरला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे, त्यांना सुद्धा जीव आहे. मला सांगायचं असं की आता 3-3.5 महिने राहिलेले, तर त्याच्यात तातडीने रस्त्यांचे कामं सर्व मेन रोडचे चालू करावं. मेन रोड जर चांगले झाले, खरं तर नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिले मेन रोडचे कामं करायचे असतात.
ग्राम पंचायत असू कुठे असू आणि नगरपालिकेला हे करणं सोपं होतं. ठीक आहे, आता लेट का व्हायला ते करतात, हे आमदार साहेबांनी याच्यात मोठी मदत केलेली आहे, पण इम्प्लिमेंटेशन करायचं, चांगल्या दर्जाचं काम करायचं हे नगरपालिकेचं काम आहे. डांबराने खड्डे बुजविण्याचे वार्षिक टेंडर काढा. आणि नगरपालिकेला एक सूचना आहे, खूप सोपी गोष्ट आहे, जर त्यांनी डांबरी रस्ते जे आहेत त्याचे खड्डे बुजवायचे ते मे महिन्यात सर्व बुजवून टाकावे त्यांनी, म्हणजे जूनमध्ये खड्डे पडणार नाही, मुरुम टाकायचं काम होणार नाही. आणि वार्षिक टेंडर हे दरवर्षी काढतात, मी नगरपालिकेत होतो, अध्यक्ष होतो, त्यामुळे त्या खुर्चीचं महत्त्व आणि त्या अधिकाराचं महत्त्व मी निश्चितपणे मला ज्ञात आहे, म्हणून मी हे सर्व जनतेच्या वतीने की लोकं जाता येतात मला बोलतात सारखे की अहो ते असं का नाही, तुम्ही का बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे ते असं का होतं, म्हणून मी हे सर्व जनतेच्या वतीने बोलतो आहे की तुम्ही वार्षिक टेंडर काढा. कशाचं? फक्त डांबराने खड्डे बुजवायचे, तो वर्षभर चालतं ते, जरी पावसाळा असला तरी ते खड्डे बुजवता येतात. तर नगरपालिकेला विनंती आहे की आपण तातडीने कोपरगाव शहरातले सर्व रस्त्यांचे कामे करा, नुसते रोड करू नका, तर त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक टाका म्हणजे धूळ कमी होईल, ट्रॅक्टर लावा आणि रोज झाडल्यानंतर जी धूळ साईडला असती ती सर्व नेऊन तुम्ही कचरा डेपोला टाका, कुठे खड्ड्यात टाका, बाहेर टाका, म्हणजे धुळीचं प्रमाण कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहे, पण नगरपालिका लोकांच्या जीवाशी उठले असं मी म्हणायला आता काय वावगं याच्यात ठरणार नाही. आणि पाणी आणि रस्त्यांची समस्या सुटल्यास कोपरगाव जिल्ह्यात किंवा जिल्ह्याचे मुख्यालय झाल्याशिवाय राहणार नाही. किती वेळा बोलायचं, तेच बोलायचं, छोट्या गोष्टी आहे. तरुण वर्ग तर इतका नाराज आहे, अहो जर आपल्या कोपरगाव शहरातले जर पाणी प्रश्न मिटला आणि रस्ते चांगले झाले तर इतकी भरभराट होणार आहे. भविष्य काळात आपल्याकडं रस्त्याचे कामं, आता हायवे चालू होणार आहे, विमानतळाचं कार्गोचं काम झालेलं आहे, नगर मनमाडचं काम चालू होतं आहे, जी बुलेट ट्रेनचं ते सुद्धा ॲक्विजिशनचं चालू आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट की लँडिंग जे आहे समृद्धी महामार्गाचं ते 1 मेला चालू होणार आहे आणि ते आपल्या जंगली महाराज आश्रमाजवळ त्याचं लँडिंग होणार आहे. म्हणजे आपलं जर पाणी प्रश्न सुटला जो की सोपा आहे सोडवणं, रस्त्याचे काम सुद्धा सोपे आहे करणं सगळं, आणि याच्या व्यतिरिक्त जनतेची कुठलीच अपेक्षा नाही. मी तुम्हाला सांगतो हे जर कामं झाले तर आपला कोपरगाव शहर हे जिल्हा किंवा जिल्ह्याचं मुख्यालय झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागातले लोक कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर एक कुटुंब राहायला येत आहे, शिक्षणाच्या गोष्टींमुळं, दवाखान्यांमुळं, आणि शिर्डीचे बहुतांशी लोक शिक्षणाचं हब असल्यामुळं कोपरगाव शांत गाव आहे, खूप छान, इथं राहायला यायला तयार आहे. म्हणजे बांधकाम क्षेत्र जर वाढलं तर आपोआप हे सर्व कोपरगाव लोकांना धंदा राहणार आहे, 2 पैसे मिळणार आहे. आज तरुण इतके बेरोजगार झालेले, इतके फ्रस्ट्रेट झालेले की धंदेच होत नाही आहे. कोपरगाव शहरातले व्यापारी भेटले होते मला, बरेचसे व्यापारी, ते म्हणे अहो इतकी धूळ आहे की आम्हाला दार लावून घ्यावं लागतं, कपड्याचं दुकान असू कप सारखं ते पुसावं लागतं, क्रॉकरीज पुसावं लागतात, इतका त्रास आहे का हा कधी थांबणार. या सर्व होण्यासारख्या गोष्टी आहे हे मी ठामपणे सांगतो. नगरपालिकेने यावर तातडीने विचार करून लवकरात लवकर रस्त्याचे कामं आणि धूळ कशी जाईल या चुकीच्या पद्धतीने मुरुम टाकणं आणि मग त्याच्यावर आम्ही पाणी मारतो हे दाखवणं हे फार चुकीची गोष्ट आहे. जनतेला आता वेड्यात काढू नये आणि होण्यासारखी गोष्ट आहे, म्हणून मी ठामपणे सांगतो की आपण हे तातडीने करावं. यासाठी मी ही मागणी जनतेच्या वतीने करत आहे. आणि उद्घाटने झाल्यानंतरही महिनाभर काम बंद राहते. तुम्हाला कुठली पालिकेला अडचण आली तर आमदारांचं काम असतं, आमदार साहेबांचं काम असतं, मान्य अष्टोजादांचं, ते त्यांनी केलेलं आहे की निधीसाठी, शहराच्या रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्न करायचा. आता निधी आला आहे असं कळतोय, नुसतं टेंडर काढतात आणि नंतर काही कळतच नाही काय झालं किंवा काय नाही. आणि दुसरी एक वाईट गोष्ट अशी की कामाचं उद्घाटन करतात, उद्घाटन केलं की ते महिना महिना काम तसंच पडतं, ते मटेरियल तसं पडतं, जनतेला किती त्रास होतो याचा विचार होत नाही. शहरातील मुख्य रस्ते काँक्रीटचे करू नये. तर कोपरगाव शहरातले काँक्रीटचे रोड हे मेन रोड काँक्रीटचे करूच नाही ह्या मताशी मी ठाम आहे. याच्यावर कोणाचं काय ॲलिगेशन असेल किंवा कोणाला काय म्हणायचं असेल तर त्याला मी उत्तर देईल. आत्ता ताजे रस्ते झालेले, तुम्ही पोलीस स्टेशन जवळचा बघा किंवा फादरवाडीकडे जाणारा बघा किंवा गावातला कुठलाही बघा, तो लगेच उखडला गेलेला आहे. जग कुठे चालले, शहरे कुठे चालली व कोपरगाव कुठे चाललं याची नगरपालिकेनं आत्मचिंतन करण्याची गरज. तर आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते काँक्रीटच्या रोडवर काँक्रीटचे रोड, म्हणजे उंची वाढत चालली आहे, घरं खाली चालले, दुकानं खाली चालली, हे काय चाललंय, शहरं कुठं चालले, जग कुठं चाललं आणि आपण कोपरगाव कुठं चाललं,
हीच विनंती करण्यासाठी मी आज या ठिकाणी जनतेच्या वतीने हे प्रश्न मांडत आहे. नगरपालिकेने हे तातडीने सोडावे हीच विनंती. कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.